आहे की आपण सांगितलं आणि सुदैव शंकरराव चव्हाण आमचे खरं म्हणजे आम्ही त्यांना मराठवाड्याचे शिल्पकार यांनी त्याने आपल्या विकासाचा पाया त्याच्यानंतर आमचे केंद्रीय मंत्री आमचे शिवराज पाटील जे या भागात अनेक वर्ष लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये काम केलं त्याने सुद्धा एक ज्याला नियोजन त्याला प्लॅनिंग म्हणतात दिशा दाखवून दिली आणि त्या दिशेनं हा विकास पुढे घेऊन जायचं काम आणि सातत्याने करतो आणि लातूर हे एक ग्रोथ सेंटर जरा घेतलं अशी अशा पद्धतीने ही आता विकसित व्हायला गेला आणि आज जबरदस्त पोटेन्शियल तुझा व्यापार हा अतिशय म्हणजे अनेक ठिकाणी आपण व्यापारी बघतो पण लातूर मधला व्यापार हा की वेगळा आहे बाजार समिती ही सुपर मार्केट म्हणून ज्या बाजार समितीचा उल्लेख केला जातो आणि कुठे नसेल पद्धत की शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर 24 तासामध्ये त्याला पेमेंट देणारे एकमेव जर बाजार समितीची महाराष्ट्रात कुठली असेल तर ते लागू आहे विश्वास व्यापाऱ्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या मध्ये जबरदस्त नातं इथे निर्माण झाले आज लातूरच्या जमिनीचे दर हे मुंबईपेक्षा कमी नाही आहे किंवा जमीन घेणाऱ्याला असं वाटेल की हे मुंबईतच आहे जवळ कसं आलं याचं एक छोटं उदाहरण आहे ते छोटे छोटे दुकानं काय घराणे लागतात रजिस्ट्रेशन कमी असत पण गव्हर्नमेंट टॅक्स सुट्टीवर द्यावी लागते परंतु तरी आज जे काही मार्केट मध्ये दर आहे पाहिल्यानंतर मुंबईमध्ये राहिल्यासारखंच आपल्याला वाटेल की शक्ती ही पोटेन्शियल आपल्या नाशिकची आहे आणि मला असं वाटतं की जे आज प्रमुख लोक आलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आलेले आहेत त्याच्यामुळे एक आम्हालाही ॲडव्हर्टाईज मिळाला की या आमच्या काही ज्या भावना आहेत त्या लोकांच्या समोर जे झालंय ते आम्ही लोकांच्या समोर सांगितलेलं आहे भविष्या लातूर एक औद्योगिक नगरी कशी आपला निर्माण करतो या ठिकाणचा उद्योग आम्हाला कसा वाटतो आज आमच्याकडे SEZ सर्वात आम्ही त्यांनी साईन केलेला आहे आणि जवळपास 350 एकरामध्ये एक SEZ आम्ही विशेषतः ऍग्री बिझनेस उल्लेख आपण केला त्याप्रमाणे एक फूड पार्क अशा पद्धतीचा एक SEZ 2 वर्षामध्ये विकसित होईल 5 ते 6 हजार कोटीची गुंतवणूक होईल जवळपास 15 ते 20 हजार लोकांच्या हाताला काम मिळेल अशा प्रकारचं काम हा सर्वात आम्ही MAU मंत्रालयामध्ये आम्ही साईन केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक उद्योग आम्ही आपल्या लातूरमध्ये आणू इच्छितो ज्याच्यामुळं स्थानिक लोकांना रोजगार मिळेल स्थानिक लोकांना त्यामुळं निश्चितपणाने काही अल्सरेटिव्ह इंडस्ट्री निर्माण करता येईल आमचे द्राक्ष ग्रेप्स हे परदेशामध्ये एक्सपोर्ट होत आहेत कंटेनरच्या कंटेनर इथून पाठवले जातात वायनरी अजून सुरू व्हायची परवा मी शरद पवारांचं भाषण ऐकलं